फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योती मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला चिवडा मसाला कसा करायचा आहे ते दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण पॉकेट सारखा चिवडा मसाला करू शकतो। 4 टेबलस्पून मी धने घेतलेले आहे, 1/2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे, 1/2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, 10 ते 12 मी मिरे घेतलेले आहे, 1 तेजपत्ता, 1 इंच दालचिनी घेतलेली आहे। याची प्रमाण ही साहित्याचं प्रमाण मात्र आपण जे खड़ा मसाला है त्याचं एवढंच प्रमाण घ्यायचं आहे, जास्ती घ्यायचं नाही। जास्ती प्रमाण घेतलं तर मग आपला हे मसाला कसा होईल, भाजीचा मसाला झाल्यासारखा होईल। त्याच्यामुळे आपल्याला क्वांटिटी एवढीच घेतली पाहिजे। आता आपल्याला याची पुढची रेसिपी पाहायची आहे। ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। धने, हे जिरे, हे जे खड़ा मसाला आहे ते, हे एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगोदर तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, कोरडंच भाजून घ्यायचं आहे। जवळपास आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतील भाजायला। आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत। आता आपल्याला याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे। हे पहा, यामध्ये मसाले सगळे टाकलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला हे साखर पण टाकायची आहे। ते आपल्याला सगळे हे मिश्रण साहित्य मिक्सर करून घ्यायचं आहे। हे पहा, आपले हे मसाले एकदम बारीक असे मिक्सर झालेले आहेत। आता यामध्ये आणखीन आपल्याला काही पदार्थ टाकायचे आहेत। मी लाल तिखट टाकत आहे, 1/2 टेबलस्पून लाल तिखट टाकत आहे। हळद टाकत आहे मी, 1/2 टेबलस्पून हळद टाकलेला आहे। त्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर टाकायचं आहे। आमचूर पावडर हे मी घरी बनवलेलं आहे, याचं पण मी लिंक शेअर केलेली आहे, यूट्यूबला अपलोड केलेलं आहे। 1 टेबलस्पून आपल्याला आमचूर पावडर टाकायचं आहे। हे परत आपल्याला मिक्सर एकत्र करून घ्यायचं आहे साहित्य। त्यामध्येच आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे, 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे। परत आपल्याला नंतर लागल्यानंतर आपण थोडं टाकू शकतो। आता हे आपल्याला परत एकदा मिक्सर करून घ्यायचं आहे। आपण पाहू शकतो आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे। ज्या पद्धतीचा आपण मार्केटमधून सुहानाचा, रामबंधूचा, आपल्याला जे आवडतील त्या कंपनीचा आपण चिवडा मसाला आणतो। आता हे केल्यानंतर ते आणायची आवश्यकता नाही, सेम टेस्ट येईल। पण प्रमाण मात्र ह्याच पद्धतीनं घेतलं पाहिजे। थोडं पण प्रमाण जर खडा मसाला जर प्रमाण जास्त झालं तर मग आपला चिवडा मसाला हे भाजीचा मसालासारखा लागतो। त्यामुळे एवढ्याच पद्धतीनं आपण हे घेतलं पाहिजे। हे पहा, आपला चिवडा मसाला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। दिसायला पण सेम, खायला पण सेम टेस्ट आहे। 100% सेम टू सेम हा चिवडा मसाला झालेला आहे। आपण नक्की ट्राय करून पहा। चिवडा मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।